मनसे सरचिटणी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे चार मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावरून आंदोलनादरम्यान पोलिसांना चकवा देऊन दोघे कारमधून पळाले होते ही कार ज्या ड्रायव्हरनं चालवली होती त्याला आणि दादर शाखा प्रमुख संतोष साळी यांना पोलिसांनी अटक केली आहे संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते त्यावेळी एक महिला पोलीस देखील जखमी झाली होती सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आज संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे पण संदीप देशपांडेसह संतोष धुरी दोघेही अद्याप फरार आहेत मुंबई पोलीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांचा शोध घेत आहेत दोघांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत त्यामुळे त्यांची लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबाद सभेच्या वेळी तीन मेपर्यंत मशिदीवरून भोंगे उतरवले नाही तर मशिदीपुढे भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवा असे म्हटले होते त्यानुसार कार्यकर्त्यांनी चार मे रोजी पहाटेपासून मशिदीसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली इमारतीवर चढून भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजविण्यात आली यावेळी मुंबई पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली मुंबई पोलिस संदीप देशपांडे दे यांच्या मागावर होते देशपांडे दे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला त्यानंतर ते पोलिसांना चकवादेत पळून गेले यावेळी देशपांडे दे यांची पोलिसांसोबत झटापट झाली यामुळे एक महिला पोलीस जखमी झाली त्यानंतर देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बसने मीटिंग बुलायची क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बार-बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू